अलिबाग तालुक्यामधल्या थळ इथल्या RCF प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी याकरता 30 वर्ष झगडतात, पण RCFनं त्यांच्या तोंडाला पानं पोचलीत. या प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा करो या मरो अशी लढाई सुरू केली आहे. अलिबाग तालुक्यातल्या थळ परिसरात 1980 सुमारास RCFचा खत प्रकल्प आला. त्यासाठी परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी देखील संपादित झाल्या. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला आणि प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखलाही मिळाला. परंतु तब्बल 141 प्रकल्पग्रस्त कंपनीत नोकरी मिळावी यासाठी गेली 30 वर्ष झगडत आहेत. त्यासाठी अनेक आंदोलनं झाली, मात्र आश्वासनापलीकडे त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. या आंदोलनामुळे आमचं कुटुंब हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि त्यामुळे आमची एकच मागणी आहे की शासनाने दिलेले आम्हाला सर्टिफिकेट आहेत, RCFने दिलेले सर्टिफिकेट आहेत, आमच्यामध्ये असेही प्रकल्पग्रस्त आहेत की त्या प्रकल्पग्रस्तांना स्टुडंट म्हणून RCFने PAP म्हणून स्टायपेंडसुद्धा दिलेलं आहे. एवढं सगळं लिगली मागणी आमच्याकडे असतानासुद्धा RCF 92 सालापासून आमच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक बैठका झाल्या, न्यायालयीन लढाई दिला, त्यात त्यांना विस्तारीकरणात सामावून घेण्यास सांगण्यात आलं होतं. दुसरीकडे केंद्रीय खत आणि रसायन मंत्र्यांनी देखील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र RCFच्या विस्तारीकरणाच्या कुठल्याच हालचाली दिसत नाहीये. परिणामी प्रकल्पग्रस्त आणि त्यांचे कुटुंबीय हताश झालेत. जेव्हा तेव्हा आम्ही करतो आंदोलन, ते फक्त आम्हाला टाळाटाळच करते. ते स्वतः येऊन आमच्याशी तर बोलले नाही की जे आमचे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांनी डिस्कस केलं नाही आहे. आज 30 वर्ष झाले या सर्टिफिकेटही आम्हाला दिले की आमच्या त्या घरातील एकाही उमेदवाराला त्यांनी सर्व्हिस दिली नाही. आज त्यांचं एज 40 वर झालेलं आहे, तर आम्ही काय करायचं? RCF म्हणून त्यांना कोऑपरेशन केलं, परंतु कलेक्टरनी सर्टिफिकेट दिल्यानंतर 1992 पासून जी भरती आहे ना ती अजूनपर्यंत थांबलेलीच आहे. मी आज रॅशनचे चावल खातो, सगळी शेती RCFने घेतली, मी करणार काय आता? माझं कुटुंब रॅशनवर जगते. आंदोलन यशस्वी होईल असा दावा आंदोलनाच्या नेतृत्वाकडून करण्यात येतोय. केंद्र आणि राज्य सरकारमधल्या मंत्र्यांना यासाठी साकडं घातलं जाणार आहे, मात्र RCFनं आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास ते अधिक तीव्र करण्याची भूमिका प्रकल्पग्रस्तांची आहे. बैठक आंदोलन चालू केलेलं आहे, नंतर 8 दिवसात आम्ही साखळी उपोषण चालू करणार आहोत. साखळी उपोषणाला पण त्यांनी नाही दिली, तो आम्ही आमच्या परीने गीतेसाहेबांबरोबर आम्ही या संदर्भात मदत घेणार आहोत. शांतते मार्गाने आमचा हा लढा यशस्वी होत नसेल, आमचं काम होणार नसेल, तर आमची मर्यादित शक्ती आमची संपूर्ण संपलेली आहे. आणि ह्याच्यानंतर जे आम्ही काय करू, जे विदर्भ शेतकरी आत्महत्या करतात, हा आता आत्महत्या तुम्हाला प्रकल्पग्रस्तांचा तुम्हाला बघायला मिळेल. गेली 2 तपास झगडणाऱ्या या प्रकल्पग्रस्तांचं आर्थिक स्थैर्य तर हरपलंच आहे, पण त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्यही हरवलंय. 30 वर्षानंतर तरी त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड.